नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट करंट इव्हेंट अनालिसिस मध्ये आज आपण झिका व्हायरस विषयी जाणून घेणार आहोत. झिका व्हायरस हा 22 सप्टेंबर 2018 रोजी परत याची लागण झालेली काही रुग्ण निदर्शनास आले. हे रुग्ण जयपूर राजस्थान इथे आढळून आले आणि हे एकूण 29 रुग्ण होते. आता यांची संख्या 32 पर्यंत पोहोचली आहे आणि या रुग्णांमध्ये एक रुग्ण हा बिहारचा आहे, जो विद्यार्थी म्हणून तिथं शिकतोय आणि तो बिहारमध्ये ज्यावेळेस जाईल तर त्याची लागण होऊ शकते. सो बिहारमध्ये सुद्धा हाय अलर्ट दिलेला आहे आणि या दोन राज्यांमध्ये राजस्थान बिहार एक पर्टिक्युलर टीम इथं वेगवेगळ्या याच्यानी झिका व्हायरससाठी वर्कआउट करतायत. हे तिसऱ्यांदा असं होतंय की भारतामध्ये झिका व्हायरसची लागण दिसून आली. पहिल्यांदा भारतात झिका व्हायरसची लागण दिसली होती 1 जानेवारी पहिल्यांदा झाली होती, ती जानेवारी फेब्रुवारी 2017 अहमदाबाद गुजरात येथे. त्याच्यानंतर जुलै 2017 कृष्णगिरी डिस्ट्रिक्ट आहे तमिळनाडू मधला, तिथे ही लागण दिसून आली. म्हणजे 3 वेळा आउटब्रेक झालेला आहे झिकाचा भारताच्या बाबतीमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट की झिकाला हे झिका नाव आलं कुठून नेमकं, तर 1947 पहिल्यांदा झिका फॉरेस्ट जे युगांडा मधलं तिथं हा व्हायरस आढळून आला होता आणि म्हणून त्या जंगलाच्या नावावरून याला झिका नाव दिलेलं आहे. खरं तर ऍक्च्युली झिका नावाची टाटाने गाडी पण काढली होती, त्या गाडीचं नाव नंतर चेंज केलं गेलं कारण ते व्हायरसचं नाव होतं आणि ते वर्कआउट म्हणजे ऑड हे झालं होतं सगळं, व्हायरसचं नाव कसं देणार. सो त्यांनी गाडीचं नाव चेंज केलं नंतर. सो हे रेसस मंकी म्हणजे माकडामध्ये सापडलं होतं आणि हे अॅनिमल मध्ये सापडलेलं आहे 1947. माणसामध्ये झिका सापडलाय 1952 युगांडा टांझानियामध्ये. 1952 पहिल्यांदा माणसाला लागण झालेली दिसून येते आपल्याला. दुसरी महत्वाची गोष्ट की आता झिकावर प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे झिकाचा जो कॅरियर असतो तो म्हणजे काय, इडिस इजिप्ती मॉस्किटो, म्हणजे इडिस इजिप्ती डासाची जी काही जात आहे ती वेगवेगळ्या याच्यातून आपल्याला, आपण आधीपासून खूप फॅमिलियर आहे या नावाशी, बिकॉज इन डेंग्यू, येलो फिवर आणि चिकनगुनिया या तीनचं पण कॅरियर इडिस इजिप्तीस असतं. म्हणून प्रश्न विचारताना प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कुठल्या कुठल्या डिसीजमध्ये इजिप्तीमुळे लागण होते. सो हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. मग आता जर झिका व्हायरसची लागण झाली तर तिच्यातून काय धोका संभवतो स्वास्थ्याच्या बाबतीमध्ये, तर सगळ्यात महत्वाचा जो धोका असतो तो प्रेग्नन्सीमध्ये असतो, गर्भाधान झालेल्या स्त्रियांमध्ये, की त्यांचं जे बाळ आहे गर्भात वाढणारं त्या बाळाच्या बाबतीत हा डिसीज होऊ शकतो. त्याचं नाव आहे मायक्रोसेफेली. मायक्रोसेफेली म्हणजे डोक्याचा जो काही आकार असतो तो नॉर्मलपेक्षा छोटा येतो, त्याला मायक्रोसेफेली म्हटलं जातं. सो हे होऊ शकतं आणि याच्यामुळं जी काही मानसिक स्वास्थ्य असतं त्या लहान बाळाचं किंवा मेंटल हेल्थ जी असते ती रिटार्ड होऊ शकते आणि तो एक मेजर इश्यू आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर न्यूरोलॉजीच्या बाबतीत जर आपण आपली जी काही न्यूरॉन सिस्टीम आहे सगळी त्याच्याबद्दल जर विचार केला तर गुलेन बरे सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम होतो जिच्यामध्ये आपले न्यूरॉन्स हॅम्पर होतात आणि त्याच्यामुळे आपली चेता संस्था जी काय असते ती पॅरलाइज होऊ शकते. सो हा एक महत्वाचा आहे. हे दोन आपल्याला विचारले जाऊ शकतात झिका व्हायरसमुळे. हे सोडून पण बऱ्याचशा गोष्टी असतात की मिसकॅरेज होणं वगैरे वगैरे, प्रेग्नन्सीच्या बाबतीत कॉम्प्लिकेशन होणं, असं सुद्धा झिकामुळे होऊ शकतं. याचे रूट्स कसे कसे, कसल्या कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज मधून हे होऊ शकतं, तर ती सगळ्यात महत्वाची राहिली सेक्सुअल इंटरकोर्स, शारीरिक संबंध. हा प्रश्न युपीएससी 2017 विचारला गेला होता आणि त्याच्यात हा ऑप्शन होता की झिका व्हायरस सेक्सुअल इंटरकोर्समुळे सुद्धा होतो का, तर त्याचं उत्तर येस आहे. सो झिका व्हायरस होतो युपीएससी प्रिलिम 2017. त्याच्यानंतर ब्लड ट्रान्सफ्युजन, आपण जर रक्त देतो एखाद्या व्यक्तीला, रक्त दिलं जातं चढवलं जातं तिच्यातून होऊ शकतं. त्याच्यानंतर गर्भधारणाच्या वेळेस आईकडून तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला सुद्धा हा डिसीज होऊ शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट आपण बघितलं की 1952 माणसात आलं होतं, तर माणसाला ज्यावेळेस झिकाची लागण होते त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठली लक्षणं दिसून येतात, तर सगळ्यात बेसिक आहे की झिकाची लक्षणं ही अशी खूप तीव्र नसतात, ती अशी पर्टिक्युलरली थोड्या बहुत प्रमाणात दिसतात आणि हिच्यामध्ये काय काय असतं तर 2 ते 7 दिवसांसाठी दिसू शकतात. हिच्यामध्ये ताप येणं, त्वचेवर रॅशेस उठणं म्हणजे लालसर वगैरे होणं, कंजेक्टिव्हायटिस होऊ शकतं, आपले जे काही स्नायू असतात किंवा जे काही जॉईंट्स असतात तिच्यात पेन होऊ शकतं, त्याच्यानंतर डोकेदुखी, ह्या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात दिसून येतात. पण ह्या काही पेशंटमध्ये दिसत सुद्धा नाहीत, म्हणजे हा एक मेजर इश्यू आहे की काही पेशंटमध्ये कसलंच सिम्पटम दिसत नाही, त्याच्यामुळे आजपर्यंत याचं कुठलंही व्हॅक्सिन आपण बनवू शकलेलो नाही. जगातल्या जवळपास 86 देशांमध्ये आजपर्यंत झिकाची लागण झालेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, नोव्हेंबर 2016 जे काही WHO आहे आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांनी क्लिअर केलं की जागतिक स्तरावर इमर्जन्सी म्हणून याच्याकडे काही बघितलं जाणार नाही. सो झिका व्हायरस त्यावेळेस क्लिअर झालं होतं, पण तरी सुद्धा आपलं जे काही स्वास्थ्य मंत्रालय आहे त्याच्यावर नजर ठेवून होतं, याच्यावर काम करत होतं आणि म्हणून आज आपण फार तातडीने याच्यावर ऍक्शन घ्यायला सुरुवात केली आहे. सो येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहे, युपीएससी प्रिलिम्स असू द्या, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा, याच्यामध्ये झिकावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत.
झिका सारखे इतर पण काही व्हायरस आहेत तिच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो बेसिक तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी बायोलॉजी मधून डिसीजेस खूप प्रॉपर बघितले पाहिजेत. सो तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आमच्या टेलिग्राम चॅनलवर ज्याची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. तसंच तुम्ही आम्हाला फेसबुकच्या आमच्या स्पॉटलाईट करंट इव्हेंट अनालिसिसच्या पेजवरही फॉलो करू शकता किंवा तुम्ही डॉक्टर सुशील बारी म्हणून इंस्टाग्रामवरही मला फॉलो करू शकता. धन्यवाद.